आता? अरे मी कव्हाची आवाज देतोय तुला, तुझं लक्ष आहे का माझ्याकड? अरे मी काय म्हणतो, मी कव्हा चारडतो तुला. आता लय मजा आली बर का गावात. काय झालं माहितीये का, घोडं एका लंगडत होत बर का. मला काय वाटलं, त्याच्या पायात काटा खुडला काय नाही म्हणलं, काट्यातून आलं होत आणि लंगडायला लागलं. मग मला वाटलं काटाच खुडला, मी गेलो त्याच्या पायातला काटा काढा म्हणलं. मुख्य चित्र भे, अरे अशी लाथ आणली त्यांनी पाठडीत. अरे बस दोन कोलांटी उड्या खाल्ले मी डायरेक्ट बरशीत. हे डायलॉग फेल गेला. ऐक ना योगे, आणि एकदा काय झालं माहितीये का, त्या दिवशी दोघा जणांची भांडणं चालू होती जबरदस्त, असे मारित होते एकमेकाला. पण मी तिथं गेल्यावर आईला माऊली भाऊ गेल्यावर तिथं काय झालं माहितीये का, काय झालं असन, दरारा पाय माझा पावर घर लंगरचे लंगर माणसं होते आणि धपाधप टोले टाकायचे एकमेकावर बरं का. आणि मी गेलो ना, काय झालं असन, मी नुसतं मध्ये गेलो त्यांच्या. अरे असं ठेचलं ना मला त्यांनी, दोकून दोघांनी एकमेकाचा राग काढला ना माझ्यावर. मला ठेचलं म्हणल्यावर हसू येऊ राहिले. रुसू नाही येऊ गे, मी करतो काय माझ्या एकट्या करता करतो का, हा काही वाईट करतो का मी? नाही मला सांग, काही बोगस उडविले का, काही जुगार खेळो लिहिले? अरे म्हातारी माणसं, तो आई बापाला काम होत नाही औ, त्यांना गाडी चालू करून दिले. काय लागत मावसं तुम्हाला, ते फेरण लवली का काय आई दी मला येत नाही. फेरण लवली द्यायची का तुम्हाला? किती द्यायच्या तुम्हाला? तुम्ही लावता का एवढ्या? मी आधीच गोरी, मला काय करायचं बाई, नाती आई. नातीला लागत पाच अजून काय द्यायची वाटी दिली पुढी दी घेतली का बाई? घेतली आण एक गण पांढरचा डब्बा दी. बरोबर रेडणीच पाकिट दी, मेहंदीची पुडी आण पाणीची पुडी दी. बरोबर माझी हाऊस होती लहानपणापासून, मी घेतली बुलेट मोठी चुकी झाली होता का, घर बीर बांधायचं ते आधीच गाडी बांधता येईन आयुष्य पडलंय. पण नुसतं कष्टच नाही करायचे, माणसाची हाऊस पण झाली, पण काय भरोसा आहे रे माणसाची जिंदगीचा, आज आहे उद्या नाही. अरे चालतं चालतं माणूस जातोय, मग माणूस काय म्हणतं, अरे आत्ता मला भेटला होता, अरे मायकून तंबाखू खाल्ली गेला. काय झालं नेमकं, आमकंच झालं. अरे असं आहे माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही. आजकाल तुला सांग, म्हातारा होऊन तर कोणी मरतच नाही. जास्त केसेस आता पाय, आतापर्यंत आपल्याला ऐकायला येतं, आमका गेला काय नाही गेला ऍक्सिडेंट झाला, तमका गेला आट्याक आला, आमका गेला हृदय तर आमकं झालं, प्यारलं झालं, फलन झालं. अरे काय रे म्हातारा होऊन कोण मरत आहे? नाही जीवनात एकदाच यायचंय, एकदाच जायचंय, त्या द्वंदा यायचं द्वंदा जायचंय. सांग बर, आणि जिंदगी तुला सांगतो पैशावालीनीच हाऊस मौस करायची का, त्यांनीच मजा आजा करायची, त्यांनाच हक्क आहे, त्यांनाच अधिकार आहे का फक्त हाऊस मजा करायची जायचं. आणि आपण नुसतं काम करता करता नुसतं उठलं पडलं काम 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 आणि असंच शेतात मरून जायचं हो. अरे काय आहे जिंदगी, काय अर्थ आहे का? नाही आपल्याला हाऊस नाही का, मन नाही का, आपण माणसं नाही का, पैशेवाल्यांनीच हाऊस माझ्या त्यांनीच करायची. अरे फरक एवढा आहे का त्यांच्याकडे आई त्यांच्या बापदादाने कमवलेलं किंवा त्यांच्या कष्टाचं असन. कष्ट तर आपल्याला आयुष्याला, आपण गरीब माणसं आहे, कष्ट तर आपल्याला आयुष्यभर चुकणार आहेत का? नाही चुकणार. पण मग नुसते कष्टच करून मरून जायचं. असे काय करतात गाड्या, गाईला घेऊन गोल गोल कोण फिरतात? नुसते हाऊसच नाही म्हणत रे मी, कारण सगळंच पाहणं आहे, हा संसार आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय तर नाहीच आहे. कारण तुला सांगतो, लेकरा बाळाचं शिक्षण आहे, पुढं त्यांचं भविष्याचं, त्यांना त्यांच्यासाठी घर दार सगळ्या काही गोष्टी करून ठेवणं आहे, त्यांचे लग्न कार्य. नुसतं पैसा काम करायचं निंडायचं हे नाही म्हणत मी तुला. अरे कष्ट करायचे, आपली स्वतःची इच्छा पुरी करायची,
आणि त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवायचं. मग काय तर मग आता तू इच्छा नसन का? तुला वाटत नसन का आपण असं भंडारदऱ्याला जावा असं डोंगरात मस्त पैकी? वाटत नाही? मग वाटत आहे ना. आपल्या बुलेटवर ठक 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 जाऊया डबल सीट रे लम लम लम. काय भारी नजारा असन ते जाय ना. नजारा पाहायचा आहे का तुला? हा आणि चल मग उठ चला गोइंग टू भंडारदरा. काय भारी नजारा आहे, काय वातावरण आहे, चौखट नुसतं हिरो हिरोगार. खरंय का खोट आहे? पानकळ्याचं हिरोगारच राहतय. मला तर वाटत या बाय कुठं तरी फिरायलाच जावा. काय झालं काय तिथं काय इथंच नका काय 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 बाई काय आपलं तर आयुष्य चाललं असं काम करता करता गिगवत काम घास. मग अंग पाणी पाच गायांना पाणी पाहणं खरं तुम्ही म्हणतात ते मला अहो लोक किती लांब लांब खरंच फिरायला जातेत. काय बाई आपलं नशीब आहे द्यावा. हा नदीच्या काढाला या उठलं सुटलं का गाया पाणी पाच चारा काप भाकरी कर कालवण कर. बाई लोक किती लांब लांब फिरायला जातेत. हा या दिवसामध्ये काय वातावरण. अहो कुणी भंडारदऱ्याला जाते कुणी लोणावळ्याला जाते आपण निस्त नावच ऐकावं. काय नशीब आहे आपलं. आपल्या सारख्याच काम नाही का हो फिरायला. मजा फक्त पैशावाल्यानेच करायची का? आपल्या गरीबाला काही जीव नाही का हो? आपल्याला काही वाटत नाही का जावा म्हणून असं कुठं फिरायला? हा आणि ते माऊली भाऊन ते कसे गेले? ते काय पैशावाले आहेत का? माऊली भाऊन ते गेले. मग ते दोघं नवरवायकू याला गेले ते काय म्हणतात त्याला लोणावळा खंडा नाही भंडारदरा फिरायला. हा भंडारदऱ्याला गेले ते दोघ नवरवायकू पाहणाव. चल उठ. अहो काय उठ. काय झालं का तर त्या भंडारदऱ्या सारखा त्याच्या भंडारदऱ्यापेक्षा थोडा वेगळा नजारा दाखवतो तुला. हा मग हा चल पुढं इकडे चला ना घराकडे चला ना. घराकड काय मग इकडे पुढं घराकड काय काम आहे थोल चल तुला नजरच पाहायचं आहे ना थोडा वेगळा नजारा आहे. पण पाहियो नजारा चौकड पाय. बुट्टी मारल्यावर तर लय राग येतो. रागत नाही काही पण पाहिला का चौखड कस काय नजारा आहे. यो नजारा दाखवायला आणतो ते स्वतः नजारा का. मग या नजाऱ्याला काय झालंय? अग तू ये पाय ना वय ना जाय ना. काय नजारा रोजच पाहते मी य काय नजारा पाहायचा आहे. काही आपल्या नाटक घेऊन बसायचं काही एक नाटक काढायचे. बेशरम मखड टाकल माणसाला. आग बेशरम मखड नाही टाकल जाऊ दे. एवढं काम करतोय माणूस आग माणसाला काय वाटत नाही. माणूस म्हणलं तुम्हाला ते फिरायला गेलं लगेच धरून ढकललं मला. अगं ढकललंय ना जरा पाहायला ढकललं तुला. अगं तिथे असचे पण एवढं इकडे जरस खालकय म्हणजे थोडं. आता शेवटी ते भंडारदारा ते भंडारदारा पण त्याच्यावानीच आहे ना. नेलं तर नाही पण इकडे ढकलून दिलं. अरे बाबा काय आता मग आता काय डोकं फोडवतोय पुढं म्हणे इकडे चला फिरायला आणि तिकडे चला फिरायला. हे काय ना जरा
ते गेले मग आता मी डोकं फोडू का बाजारला पैसे नाही देन कुठं फिरायला चला म्हणते अग कश काय गेले त्यांचा ऊस गेला आपली नव्हती कपाशी गेली का तुम्ही इकडे तिकडे फिरूनच पैसे उडून टाकले पण माणसाला नेलं नाही असं कुठं कुठं न्यायचं होतं आता येणार जरा पाहायला तुला आणलं येच काय थोडं झालं आता येणार जरा पाहिलं मी रोजच येते अग ये रोज येते पण तू ऍडव्होकेट आलं का माऊली भाऊन कड पैसे आले कसे ते फिरायला गेले पण पैसे कसे आले असतील ऐक ना रडू नको पण कमीत कमी तुला नीन कष्ट करून तुला नीन आधी आई म्हणलं कळत का त्यांचा गेला बा 2-3 लाखाचा ऊस आणि ते गेले फिरायला बुलेट गाडी घेतली 2-3 लाखाचा ऊस गेला आणि बुलेट गाडी घेतली आणि फिरत येत का आपल्याला काही जीव नाही का आपल्याला काही वाटत नाही का कुठं तरी जावा मस मन वाटत मी माणूस मलाही वाटत जीव आहे मन आहे माझ्यापाशी मलाही वाटत फिरावा आयुष करावा पण काय करते आपुनी पैसे आज नाही माग येत ना ग काही म्हणा मला माऊली भाऊच पटलं आल्या जीवनात तरी काय कष्ट करतेत शेती तर रात्रंदिवस राबत येत आणि जायच्या वेळेस कुठं बी तुम्ही माग पा ते जेजुरीला गेलते तुम्हाला सांगा ते इकडं मावठ्याला गेलते देव देव मोठ्या माया देवाला गेलते नाही तेवढी गोष्ट आहे माऊलींची आलं का ते घरच पाहतेत आणि देव देव करतेत फिरायला जाते कष्टाच्या टायमाला कष्ट फिरायच्या टायमाला फिरतेत हा पण पीक गेल्यावर ते आताच आपले पीक अजून उभे त्यांचा ऊस होता ते ऊस गेला म्हणून गेले ते आपली कपाशी गेली तर तुम्ही इकडे चिन्ण्या फिरण्यात पैसे घातलेत कष्ट आपण दोघांनी केले आणि तुम्ही जोडीदारा संग जाई या गावाला जाई त्या गावाला जाई तिकडे जाई इकडे याच्यातच पैसे घातले तुम्हाला वाटलं का आपल्या बायकोचे काही स्वप्न असते नीला न्यावा एवढे कष्ट कमून करती गाड्या धाऊ धाऊ कष्ट करी ती हा कपाशीला मी खत घातलं लोकाला पैसे जाऊ नाही दिले एकटीनी कपाशी खुरापली तुम्ही दुपारी यायचे तरी मी एवढी 2-3 एकर कपाशी खुरापली किती कापूस झालता आपल्याला तुम्ही मला या बेश्रमाकडे ओढून आणलं आणि इथं ढकललं मला त्याच्यामुळे वाईट वाटलं मला खरं त्याच्यामुळे रडू आलं आणि आधी हसत होती का तू अग तू मागा पासून रडती तू मी मागा पासून पाहतोय बाबा माझ्या जिवारी लागलं होती तू बेश्रमाकडे लोटलं ती आता माझ्या डोक्यात खटकी पक्की बसली आता
पण माऊली भाऊ कोण आपले एक शिकायला भेटलं बाई काय संसार करता करता माणसाचे स्वप्न पुरे केले पाहिजे माणसांनी नाही तर आलं जन्माला आणि गेलं मातीत हेच कष्ट करता करता आणि संसाराचा गाडा वाढता वाढता संसाराचा गाडा तर वाढवच लागत पण त्याच्यातल्या त्याच्यात आपल्या जीवाची हाऊस मौज बी आपण केली पाहिजे केली पाहिजे काय केली ते किती कष्ट करून कमिवलेलं आहे आपल्या दिलं काही वाईट करून किती हलकाडले पावले पण चांगलं करून दिलं आपलं आता आपण हे सांभाळून जर कोण करायचं व्यवस्थित आणि नुसतं इकडं तिकडं पाळायचं डुकडुक पाहिजे लाईट गेली चला इकडे बसतो इकडं काय तिथं देणद्याला पत्र वाजत बसतो लागली ना ती सवय लागली बाय मागे मागे येण्याची तिथं रान होत रानात येणार लागत होत खुरपा गवत घ्या आमका करा आता ही दत्त असं नाही तुम्ही मला दिलंय ना इकडे यायचं नाही आली करतो मी भीत वाला फापली करतो तुमच्या गाळ्यामध्ये मला दिली मग खुर्ची टाकून पलीकडं मी काय लिहू अलीकडं बसायला तुम्ही थोडंफार का पमारून म्हणलं तू तर बरा अशी खवळू राहिली का थोडं बाई खुर्ची जा तुम्हाला एखादं काय करा आता दगड पहा मोठ्या दगडावर बसायचं जा पिठाचा डबा घ्या एखादा बसायला पण दगड तो डोक्यात आपण कळलं काय मी जातो काय पुढे हिंड्याला भेटाना काय व्हायना असंच म्हातार व्हायचो ओ मामा ओ मामा अरे भाऊ अरे सारे पाठची गिरण चालू आहे गिरणी ठेव थोड्याची देतो ओ असं नको करू आमच्या इथं पाहुणे आलेत कोण आले रे भाऊ सासू सासरे आले पाहुणे आलेत कोण असतोय अहो नाही हो माझे नाही माझ्या बाप्पाचे पप्पाचे वय हो जा गिरणी ठेव थोड्या वेळ चिंदळून देतो थांबा आता तुमच्या म्हातारीला सांगतो अरे यार तू काय नको बोलू थांब चाल मग कुठं लगेच घरी घरी मला वाटलं चाल लगेच म्हणले लगेच आधी कष्ट करायचे आणि नंतरून मग जायचंय ती